भारतीय कम्युनिस्ट पार्टी महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीने जनतेच्या हक्कासाठी मुंबई येथे 8 ऑक्टोबरला भव्य महामोर्चा काढण्यात आला. यात सहभागी होत गडचिरोली जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी कौन्सिलने मोदी हटाव, देश बचाव, भाजप हटाव, संविधान बचावचा नारा दिला. या मोर्चादरम्यान भाकपचे गडचिरोली जिल्हा सचिव डॉक्टर महेश कोपुलवार यांनी मुंबईत काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. राजीनामे मोर्चा आहे, या ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांनी अजूनही कामगारांचे प्रश्न घेऊन आम्ही या मोर्चामध्ये सारे जनता सहभागी झाली. खरं तर आतारपेटी धरणासाठी शेतकरी शेतकरी आणि कसंपेटी कामगारांना 5,000 रुपये पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांना त्याच्या वर्गमुखी पट्टे मिळावे, योजना कर्मचाऱ्यांना किमान 18,000 मासिक वेतन मिळावा, रिएक्शन व्यवस्था सर्वांना खुली असावी, जमीन के पट्टे मिळावे, महागाई कमी कर, पेट्रोल आणि डिझेलच्या दर किती किती वाढत चाललेल्या आहेत त्या कमी व्हाव्या, या सर्व मागण्यांना घेऊन भारतीय पक्षाच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्राच्या सरकारला विचारायसाठी आलो आहे.